आज किसान सभेच्या वतीने पुन्हा एकदा लॉंग मार्च मुंबईकडे कूच करणार आहे. मागच्या वर्षी लॉंग मार्च काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचं जाहीर केलं होतं. परंतु जरी आश्वासन दिलं त्यानुसार कर्जमाफी मिळालेली नाही. आज महाराष्ट्रातले लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत, त्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळाला नाही आहे, शेतकरी संकटात आहे, कर्जबाजारी तसाच आहे. शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने कुठले पावलं उचललेले नाही. याबाबतीतही शेतकऱ्यांचा विश्वासघात या सरकारने केला. शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी आणि दुष्काळग्रस्त भागामध्ये चारा आणि बाकीची व्यवस्था रेशनपासून सर्व व्यवस्था करण्यामध्ये सरकारला अपयश आले. एकंदरच ग्रामीण भागातला कष्टकरी वर्ग अत्यंत हाल अपेष्टा सहन करतो आहे आणि त्यांच्या मागण्या घेऊन हा लॉंग मार्च निघतो. या मोर्चाला कामगार वर्गाने संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे. आज कामगार वर्ग ह्या लॉंग मार्चमध्ये सहभागी होते आणि 27 तारखेला शेवटच्या दिवशी मुंबईमध्ये जेव्हा हा लॉंग मार्च पोचेल त्यावेळेला लाखो कामगार महाराष्ट्रातनं या लॉंग मार्चमध्ये सहभागी होणार आहेत. आमचं सरकारला सांगणं आहे की 4.5 वर्षामध्ये तुम्ही जनतेच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत, या अधिवेशनामध्ये ताबडतोबेने हे सगळे प्रश्न सोडवा, अन्यथा ही जनता तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार. साधारण किती लोक या ठिकाणी सर या सभेमध्ये किंवा या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत? आमचा अंदाज आहे की 50,000 शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी होतील. आपल्याला माहिती आहे की अनेक भागामध्ये शेतकऱ्यांना या लॉंग मार्चमध्ये येण्यापासून वंचित करण्यात आलेले आहे. गाड्या अडवलेल्या आहेत, कसारा घाटामध्ये गाड्या अडवलेल्या आहेत, ठाणे जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांना अडवलेलं आहे, त्याचबरोबर धुळे नंदुरबार या भागातल्या कार्यकर्त्यांना अडवलेलं आहे. पोलीस दडपशाही करून हा लॉंग मार्च थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु शेतकरी या दडपशाहीला तोंड देतील आणि आपलं आंदोलन चालू ठेवतील.